गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आहेत आपल्याबरोबर. दीपक केसरकरजी, जळगावमध्ये ही जी घटना घडली ती 10 जूनला घडली आहे, मात्र कारवाई व्हायला इतका विलंब का लागला, काय सांगाल? ही दिरंगाई आहे पोलिसांकडून? खरं तर आरोपींना काल रात्री अटक झाली आहे, परंतु मी निश्चित याची चौकशी करेन, कारण शेवटी गुन्हा झाल्यानंतर एकतर पोलिसांना कळायला लागतो किंवा कोणीतरी फिर्याद तरी द्यायला लागते, आणि नेमकी फिर्याद दिल्यानंतर सुद्धा जर अटक करण्यामध्ये उशीर झालेला आहे तर त्याच्याबद्दल निश्चितपणे ऍक्शन घेतली जाईल. दीपक केसरकरजी, हीच हेच एखादं हे महत्वाचं कारण नाही आहे का की कायद्याचा वचक लोकांना राहिलेला नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचे अमानुष मारहाण करण्यासारख्या घटना घडत असतात? कारण ही एकच घटना घडलेली नाही आतापर्यंत. एक गोष्ट आपल्याला नक्की हे केली पाहिजे की इथं जो प्रकार घडलेला आहे, बऱ्याचशा वेळेला मी जे काय आता चॅनलवरून वगैरे ऐकतोय, कारण मी प्रवास करतोय, की ह्याला जातीभेदाचं हे दाखवलं जात आहे, परंतु खरं जोशी हे सुद्धा भटक्या जातीचेच आहेत. भटक्या जातीचे आहेत म्हणून त्यांना ही गुन्हा करायची कोणी परवानगी दिली असं नाही, परंतु अशा गुन्ह्यांच्या बाबतीत स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाईल. आताच आपण ऐकलं असेल की किती कलमं ह्याला लावली गेलेली आहेत, म्हणजे पोलिसांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतलेली आहे, परंतु असे प्रकार घडू नये याच्यासाठी निश्चितपणे अधिक प्रयत्न केले गेले पाहिजे आणि ते पुढच्या काळामध्ये सुद्धा घेतले जातील आणि ते घेतले जात असतात प्रत्येक स्तरावर, आणि तरी पण असे गुन्हे घडत असतात. याच्यामध्ये असं आहे की मुलांचे कपडे काढून घेतले वगैरे असंही सांगितलं जातं. आता काही जी माहिती मिळते ती मला परत रिचेक करायला लागेल की ही मुलं जी पाण्यामध्ये उतरलेली होती त्या उतरलेली त्याच स्वरूपामध्ये त्यांना बाहेर काढण्यात आले असंही काही घडल्याचं सांगण्यात येतं. तर हे सगळं चेक करायला लागेल आणि चेक केल्याशिवाय त्याच्यावर कॉमेंट्स करणं फारसं योग्य होणार नाही, परंतु घडलेला प्रकार दुर्दैवी आहे, असं घडू नये. शेवटी जी मुलं आहेत त्यांना अशा रीतीने अमानुष मारण होता कामा नये, आणि त्यांना अशा तऱ्हेचं मुळात त्यांचं चित्रीकरण ते व्हायरल करणं हे तर त्याच्यापेक्षा वाईट आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई होईल. लोकांची मागणी आहे की हे फास्ट ट्रॅक मध्ये चालावं. मी मुंबईला आता पोहोचतोय, उद्या पोहोचल्यानंतर मी लगेच डिपार्टमेंटशी चर्चा करेल आणि पोस्को कलम लागलं असल्यामुळे फास्ट ट्रॅक मध्ये ह्याला नेता येईल का हे चेक करून आपण तसं असेल तर ते सुद्धा करू. नक्की, खूप खूप धन्यवाद दीपक केसरकरजी, झी 24 तास कडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.